24 आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि बघता बघता दुसऱ्या दिवसामध्ये आपण आहोत जिकडे शेवटच्या अंतिम ग्रुप मधून पहिली सामना जो आपल्या भेटीला आलाय. चला दोन्ही खेळाडूंचे अतिरिक्त खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्स कडे येऊ द्या. ऑल सेट. अजित पवार पहिले षटक घेऊन सज्ज होतोय सिद्धार्थ वारन समोर. जिकडे नाणेफेकचा कौल जिंकला होता आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलंय टीम प्लेयर संघाला. पहिला चेंडू फटाफटक्या मारायचा प्रयत्न चेंडू लगातार या चेंडू अडवलाय. एकी होईपर्यंत एक धाव धावांचा श्री गणेश होतोय या ठिकाणी टीम प्लेयर संघाचा. मोठी मॅच जी आपल्या ग्रुप एफ मधून आपल्या भेटीला आली. एका चेंडूचा खेळ झाला जिकडे एक धाव धावफळकावर आहे. धावांचा श्री गणेश सुद्धा झाला गेलाय. अजय पवार पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओहो जसाच बाहेर आहे का तर येस म्हणजे पंच आमच्या दिशेने वळत आहेत. गंभीर सर वाईट चेंडू. एका चेंडूचा खेळ झाला दोन तबात अवकलकावर पहिलं षटक मार्गस्थ आहे. बॅकफुट जाऊन चेंडूला ड्राईव्ह चेंडू अडवला का तर येस चेंडू अडवलाय. मुकेश चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव धावपळदार. पहा ही मॅच कशा प्रकारे रंगेल. या मॅच मध्ये कोण कोणावर भारी पडेल कशा प्रकारची लढाई होतील आणि काय घडेल येणारी काल वेळ सांगेल. परंतु आतापर्यंत दोन षटकांचा खेळ झालाय जिकडे तीन धावा धावपळकावरती आहेत आणि पहिलं षटक मार्गस्थ आहे. अजय पवार पुन्हा एकदा सज्ज होतोय. साइडला दिशा देण्याचा प्रयत्न दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. पुन्हा एकदा एके धावेसाठी दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि उद्याच्या दिवशी ओम साई म्युझिकल ग्रुप पाये जे बँजो या ठिकाणी आयोजित केला गेलाय संपूर्ण टीम तर्फे. त्यानंतर भावेश पाटील माझे आदरणीय यांच्याकडून सुद्धा हो यावेळेला काय घडलंय. या गेलेला दोन खेळाडू एकाच रुलावर आणि पहिला हादरा आणि मोठा हादरा म्हटला तर काही हरकत नाही. सिद्धांत वारंग रनआउटच्या रूपाने बाद होतोय. गॉन पहा पहिला हादरा टीम संघाला. असा खेळाडू बाद झालाय ज्याने काय जबरदस्त परफॉर्मन्स त्याच्या हंगामामधून सुरुवात करून दिली टीम प्लेयर संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सौरभ विश्वकर्मा. चार चेंडूचा खेळ झालाय तिकडे चार धावा धावपळकावरती आहेत. पहिले षटक मार्गस्थ आहे. ब्रेक थ्रू आलाय. अजय पवार पुन्हा सज्ज होतोय. फटाफटक्या मारायचा प्रयत्न चेंडू अडवलाय. फेकी फेकी हो हो यावेळेला डायरेक्ट हिट झाला असता चित्र काय वेगळं असतं. परंतु त्या प्रकारचं काही घडलं नाही. तोपर्यंत एक धाव चांगलं षटक आहे. आतापर्यंत पाच चेंडूचा खेळ झालाय. पाच धावा धावपळकावरती आहेत आणि पहिलं षटक मार्गस्थ आहे. चांगली सुरुवात आतापर्यंत टीम आघाडी संघाकडून कारण मोठा हादरा टीम संघाला बसला. टीम प्लेयर संघाला दांत वारंग रूपानं धावचित झाला. बघूया आलेला विकेटचा दबाव टीम आघाडी संघ किती बनवेल टीम प्लेयर संघासमोर.
पटापट कास लॉक स्लिप करायचा प्रयत्न, बॅटने बॉलचा संपर्क नाही, वेगाने आलाय, परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती। तर अखेरच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, जिकडे सहा धावा धावफलकावरती आहेत। जाऊया ऐकूया डीजेला आणि लगेचच ओलिया मैदानाच्या दिशेने। थैंक यू। नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मिस्टर मुकेश। पहा सुरुवात ज्या प्रकारची हवी होती त्या प्रकारची झाली गेले। पहिल्या षटकामध्ये सहा धावा आल्यात, एक गडी बाद झालाय आणि आता इकडून प्रयत्न कशा प्रकारे असणार। पहिला चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला ऑफसाईडच्या दिशेने, चांगली फिल्डिंग झाली तिकडून, तोपर्यंत एक धाव धावफलकावर। उद्या शेवटचा आणि अंतिम दिवस आहे स्पर्धेचा आणि उद्या LED स्क्रीन सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल, जी प्रवीण पाटील बाली यांच्यातर्फे फॉर्मसॉर्ट केली गेले शेवटच्या आणि अंतिम दिवसामध्ये। आणि त्यानंतर ओम साई म्युझिकल ग्रुप पाये बँड फॉर्मसॉर्ट केला गेलाय भावे जयवंत पाटील यांच्याकडून। आणि त्यानंतर हो कट करायचा प्रयत्न, परंतु काय जबरदस्त एफर्ट तिकडे लावलंय, शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलं, इतकं अडवलं की तटबल आला गेलाय। त्यानंतर सात धावा धावफलकावरती दोन चेंडूचा खेळ झालाय। दुसरं षटक मार्गाचा सन्मान देण्याचा प्रयत्न झाला गेलाय, तोपर्यंत एक धाव धावफलकावर, आठ धावा धावफलकावरती तीन चेंडूचा खेळ झालाय। दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि मुकेश गोलंदाजी मार्कवर आहे। हा पहिल्या चौथ्या चेंडूवर विकेट गेला होता आणि आतापर्यंत तो दबाव कुठपर्यंत आलाय दोन्ही बॅटरवर येणारी कॅलवेल सांगेल। परंतु चांगली आतापर्यंत कामगिरी या पहिल्या नऊ चेंडूमध्ये करू लागले। हो यावेळेला काय घडलं, बॅटची एज जाता जाता एका टप्प्याने चेंडू सरळ यष्टांवर आणि अजून एक गडी मोठा हादरा टीम प्लेयर संघाला। सौरभ विश्वकर्मा बॅक टू द पवेलियन गॉन। सिद्धेश नवीन पॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला। पहा हा दबावामध्ये कसा आणून ठेवलंय आतापर्यंत टीम आगाची संघाने टीम प्लेयर संघाला। फक्त आठ धावा धावफलकावर चार चेंडूचा खेळ झालाय, त्याचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। बघूया आता कशा प्रकारची कामगिरी असणार आहे आगाची संघासमोर। मुकेश पुन्हा एकदा सज्ज होतोय, बॅकफुटवर जाऊन चेंडूला ड्राईव्ह केलं, चेंडू वेगाने आला होता परंतु चांगले फिल्डिंग तिकडे वैभव पाटील त्या ठिकाणी होते, तोपर्यंत एक धाव धावफलकावर। पहा पहिल्या षटकामध्ये सुरुवात ज्या प्रकारे होती त्याच प्रकारची सुरुवात मुकेश सुद्धा या षटकामध्ये करून दाखवलंय। फक्त तीन धावांचं षटक आलंय, पाच चेंडूचा खेळ झालाय, नऊ धावा धावफलकावरती आहेत आणि दोन गडी बाद झाल्यात। येणाऱ्या 13 चेंडूमध्ये कशा प्रकारचे प्रयत्न असणार आहेत दोन्ही बॅटरच्या मैदानाच्या आतमध्ये आणि किती धावांचं टार्गेट ठेवायचं आहे टीम आगाशी संघासमोर येणारी कालवेळ सांगेल। शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय, एक्स्ट्रमच्या बाहेर म्हणजे पंच गंभीर सर आमच्या दिशेने वळतायत, वाईटचा इशारा येतोय। दहा धावा धावफलकावर शेवटचा आणि अंतिम चेंडू, मोठाफटका मारायचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही, वेगाने आलाय, जोपर्यंत एक धाव। दोन षटकांचा खेळ संपतोय, जिकडे 11 धावा धावफलकावरती आहेत। प्रथम बॅटिंग करत असताना टीम प्लेयर संघ, जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने। थँक्यू शिवन बेनबेन्सी नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर।
दहा अकरा धावा धावपळ करते, दोन षटकांचा खेळ संपला, जुनी एक चौकार आले नाही, सर्वात गंतीची गोष्ट टीम प्लेयर संघासाठी झाली. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हो हो वॉट अ फील्ड, चेंडू अडवला, वेगाने फेकी केले आणि इतक्या वेगाने फेकी केली होती, इतका वेगाने चेंडू अडवला होता की या चेंडूवर इतकी धाव नाही आले. डॉट बॉल, निर्धाव चेंडू येतोय का, चेंडूचा खेळ झालाय. अकरा धावा धावपळकावर माननीय नगरसेवक रंजन पाटील आणि भावेश पाटील यांचं या ठिकाणी आगमन होतोय. आपलं सहर्ष स्वागत आहे या, आणि त्यांच्यासोबत दीननाथ पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतोय. आपलं सहर्ष स्वागत आहे या. आई भवानी मारमर पाडा बिग बॅश लीग 2024 मध्ये ज्यांचा खूप मोठा प्रतिसाद निभावला गेलाय या संपूर्ण स्पर्धेसाठी, भावेश पाटील आणि माजी नगरसेवक रंजितदत्ता पाटील यांचा, तर यांचं या ठिकाणी आगमन होतोय. चौकार आलाय आणि खऱ्या अर्थानं ज्या चौकाराची गरज होती टीम प्लेयर संघाला, तो चौकार आलाय आणि त्या चौकारानं 15 धावा धावपळकावर बॅकफुट जाऊन पुन्हा एकदा तोच फटका, हो हो यावलेलं पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय सी मार्ग पार, चौकार 4 धावा. आदरणीय लक्ष्मणजी पाटील आपण विनंती की आपण मंचावर यायचंय. दोन चौकाराने जो दबाव बनवला होता या अगोदर टीम आगाशी संघाने, तो दबाव आता थोडासा निघून गेलाय टीम प्लेयर संघाचा. धावपळक जर आपण बघितलं तर 19 धावा धावपळकावर ते जिकडे 3 चेंडूचा खेळ झालाय. चंद्रकांत भोईर आपण सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावर यायचंय. बॅकफुटवर जाऊन पुन्हा एकदा तोच फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु स्वतःच्या पल्लूमध्ये चेंडूला अडवलंय आणि येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू, 4 चेंडूचा खेळ झालाय, 19 धावा धावपळकावर. काय मनीष विश्वकर्मा ही जबाबदारी उचलेल आणि किती धावांचं टार्गेट ठेवेल. येणारे कालवेल संघ गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल झालाय, यावेळेला चेंडू निघून गेलाय सी मार्ग पार, चौकार 4 धावा. पाटील भावेश पाटील संघाचे शिलेदार, आई भवानी सखारा हे दोघांचा आधार. रंजन पाटील भावेश पाटील संघाचे शिलेदार, आई भवानी. थँक्यू रिजे, थँक्यू. 23 रन. पहा, दोन षटकामध्ये एकही चौकार आला नव्हता, परंतु एका षटकाने पूर्णपणे मोमेंटमला शिफ्ट आणलंय आणि त्या 3 चौकार ने आतापर्यंत धावपळक जर आपण बघितलं. हो पुन्हा एकदा वेगाने ऑन साइड ला क्रॅक स्ट्रोक, चेंडू गेला सी मार्ग पार, चौकार 4 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय, जिकडे 27 धावा धावपळकावरती आहेत टीम प्लेयर संघाच्या. तोपर्यंत जाऊया ऐकूया डीजे ला आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. पहा, एका षटकाने पूर्णपणे गिअर चेंज केलाय टीम प्लेयर संघाचा. 27 धावा धावपळकावरती आहेत. आबिद पठाण, हो चेंडू असं वाटलं होतं की बॅनरला टच होईल, परंतु चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये एके धावेसाठी. आबिद पठाण नवीन गोलंदाजी मार्कवर आहे, जिकडे शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि धावपळक जर आपण बघितलं तर 28 धावा. नयन कलिष्ठे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. अभित फटान पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइड ला, फेकी वेगाने झाले, पुन्हा तेच घडलंय. हो 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 हो, धावचितची रूपाने सिद्धेशला बाद होतोय. अजून एक हादरा टीम प्लेयर संघाला गॉन. एकच वादा आमचा राजू दादा,
थैंक यू। नवीन पैटर मैदानाच्या आत मध्ये दाखल होतोय दुर्गेश कोरी। ओहो जास्त बाहेर आहे का तर येस आमचे पंच दर्शवते जास्त बाहेर ऑप्शनच्या त्यामुळे व्हाईट चेंडू येतोय। ट्वेंटी नाईन रन 29 धावा धावफलकावर। जिकडे दोन चेंडू चा खेळ झालाय। हो सुरेख चेंडू ब्लॉक खालचा मारा बॅटने बॉलचा संपर्क नाही कट करण्याचा प्रयत्न होता दुर्गेशचा परंतु चेंडू इतका वेगाने गेला की निर्धाव चेंडू येते। आमचे गुणलेखक आकाश पाटील अतिशय चांगलं काम करतायत कालच्या दिवसापासून पुन्हा एकदा सज्ज होतोय। दिशा देण्याचा प्रयत्न यावेळेला दिशा दिली गेले तोपर्यंत एक धाव धावफलकावर 30 धावा धावफलकावर आणि आता जास्तीत जास्त प्रयत्न असणार आहे की मनीष स्ट्राईकवर असण्याचा आणि तेच आतापर्यंत दुर्गेशने केलंय आलेल्या चेंडूवर 30 धावा धावफलकावर तर शेवटचे दोन चेंडू चांगलं षटक आहे। पहा मागील षटकामध्ये ज्या प्रकारे 16 धावा आल्या होत्या चार चौकारासह शिवमच्या अभितने थोडस या षटकामध्ये थांबवलंय टीम प्लेयर संघाला मटपटका मारायचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवलाय अजून एक गडी बाद होतोय रनआउटच्या रूपाने दुर्गेश गोरे बॅक टू द पवेलियन गॉन। थँक्यू। चला आई भवानी मार्मल पडा त्यानंतर JCCB दोन्ही कॅप्टन टॉस का बॉसकडे येऊन थांबायचं आहे इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल। शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या इनिंग मधील बाहेर आहे येस आमचे पंचच्या दिशेने वलतायत 31 रन 31 धावा धावफलकावर लास्ट बॉल टू गो आबित पठाण सज्ज होतोय मनीष समोर मटापटक्या मारायचा प्रयत्न चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय नो चान्स फॉर द फिल्डर चेंडू गेला सीमार्गा पार चौकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय जिकडे 35 धावा धावफलकावर आहेत आणि 36 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय। चला दोन्ही कॅप्टन टस्का बॉसकडे यायचंय विशाल आलाय त्यानंतर JCCB चला दोन्ही कर्णधार या आदरणीय दिनानाथजी पाटील साहेब यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल। तर माडवरच्या शुभास्ते टॉस एबी स्पोर्ट्स असा कॉल एबी स्पोर्ट्स आलंय विनंती करेल साहेबांना आपण स्थानापन्न व्हायचंय टॉस जिंकल्या प्रणय काय निर्णय असेल फिल्डिंग घेऊ कसं वाटतं इथं आल्यानंतर एकंदरीत ही खेळपट्टी आउटफील्ड आणि संपूर्ण आयोजन पाहून आयोजन खूप चांगलं गेलंय आणि आउटफील्ड पण खूप चांगली वाटते तर खेळायला मजा येईल। JCCB कशा प्रकारची तयारी आहे या मॅच साठी आणि या स्पर्धेसाठी तयारी खूप चांगली चांगली आहे प्रॅक्टिस सगळे करतायत तर होप आम्ही चांगला खेळ आणि जिंकून दाखवू। आज कोणता खेळाडू अब्सेंट आहे की हायतीस साइड हायतीस टीम असेल खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी। विशाल टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता बॅटिंग आता बॅटिंग मिळतीये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल 40+ आम्हाला ऐकायला आवडेल की या स्पर्धेदरम्यान कशा प्रकारची मेहनत सर्व मुलांनी घेतली आहे आणि हे आयोजन करत असताना
काय फेज मधून तुम्ही गेलेले आहात, काय सांगाल संपूर्ण आयोजनाबद्दल? आयोजनाबद्दल एकच सांगेन की जेवढ्या पण टीमने प्रतिसाद दिला आहे ते पाहून खूप बरं वाटतंय आणि असा सपोर्ट पुढे राहू द्या. शुभेच्छा तुम्हाला सुद्धा या मॅच साठी. आम्हाला असा टॉस जिंकला जेसीसीबी न आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग साठी आई बाबांनी मारंबल पाडा या संघाला आमंत्रित केलंय. तो तृतीयार्ध चालू असल्या मॅच कडे वळणार आहोत, ज्या ठिकाणी दुसऱ्या इनिंगची सुरुवात होतीये. अजय पवार फलंदाजी साठी आलेत आणि गोलंदाजी मार्क होती. मनीष विश्वकर्मा सज्ज झालेत, घेऊन जातोय सर कौसुम मेहर यांच्याकडे. चला पाटला काय 36 धावांचा जिकडे पहिले षटक मार्गस्थ आहे. लक्ष्मच्या बाहेर आमचे पंच आमच्या दिशेने वळतायत. या ठिकाणी टीम मागाशी संघाचा धावांचा श्री गणेश येतो. एक धावा धावपळकावरते सलामीची सोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अजय पवार आणि वैभव पाटील हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय. वेगाने आला होता परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली, त्यामुळे एक धाव धावपळकावर. एका चेंडूचा खेळ झालाय, दोन धावा धावपळ करते पाठलाग आहे 36 धावांचा. काय या 36 धावांचा पाठलाग होईल की या 36 धावा या मैदानावर डिफेंड केल्या जातील येणारे कालवेल सांगेल. क्षेत्ररक्षक लावले गेले, पुन्हा एकदा मनीष सज्ज होतोय ऑन साईडला. दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या पुन्हा एकदा एक नेवर. नेक्स्ट मॅच अजून एक मोठी मॅच आपल्या भेटीला येणार आहे. घरच्या मैदानावर आई भवानी मारमल पडा समोर जेसीसीबी, जिकडे नाणेफेकीचा कौल जिंकला जेसीसीबी ने आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलंय घरच्या मैदानावर आई भवानी मारंबल पाडा संघाला. लेक्समच्या पुन्हा बाहेर आहे, त्यामुळे आमचे पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. चार धावा धावपळकावरती आहेत, जिकडे दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. दोन खेळाडूंमधून चर्चा होते कारण खूप महत्वाची मॅच आहे ग्रुप एफ मधून, जिकडे पहिली मॅच आपल्या भेटीला आले. पुन्हा एकदा सज्ज होतोय ऑन साईडला, ड्राईव्ह केलं चेंडूला, चेंडू अडवलाय, फिल्डिंग चांगली, तोपर्यंत एक धाव. धावसंख्या एक नेवर. पाच धावा धावपळकावर, त्या तीन चेंडूचा खेळ झालाय. पहिले षटक मार्गस्थ आहे आणि पाठलाग आहे 36-36 धावांचा. दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेलोय, पुन्हा एकदा तेच घडलंय. चेंडू गेलाय सिंगल साठी. सहा धावा धावपळकावरती आहेत, पहिले षटक मार्गस्थ आहे. पहा 36 धावांचा पाठलाग आहे. आतापर्यंत टीम प्लेयर संघ बघूया कशा प्रकारची कामगिरी बॅटिंग मध्ये केली होती, आता बघूया गोलंदाजीच्या बल्लावर काय घडेल येणारी कालवेल सांगेल. परंतु अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे ज्याने यंदाच्या हंगामामध्ये सुरुवात केली होती. आगाशी प्रीमियर लीग मधून घरच्या मैदानावर चॅम्पियन झाले होते आणि ती कामगिरी या जोडीने करून दाखवली होती. आता बघूया इकडे कशा प्रकारचे प्रयत्न असणार आहेत दोन्ही बॅटरचे. पाच चेंडूचा खेळ झालाय, जिकडे आतापर्यंत सात धावा धावपळकावर. हलक्या हाताने पुन्हा एकदा तेच घडलंय. एक धाव रनिंग बिटवीन द विकेट चांगली. सैमाची केली पहिल्या षटकामध्ये, जिकडे एका षटकाचा खेळ संपलाय. पाठला काय 36 धावांचा, आठ धावा धावपळकावर. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला. पटेल नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्क वर सज्ज होतोय. आठ धावा धावपळकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅकवर जाऊन चेंडूला ड्राईव्ह केले. हो स्ट्रेट डाऊन टू ग्राउंड, चेंडू गेला सी मार्गापार, चौकार. चार धावा. पहिला चेंडू ज्या प्रकारे फटक्या समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केला गेला होता,
कुठल्याच प्रकारचा खेळाडू कोडे हो पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिलाय त्यामुळे बॅटने बॉलचा संपर्क नाही परंतु विकेट कीपर कडून चुकी झाली आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय तोपर्यंत एक धाव धावफलकावर दोन चेंडूचा खेळ झाला 13 धावा धावफलकावर आणि पाटला जर पण बघितला तर 36 धावांचा मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू अडवला वेगाने फेकी वेगाने फेकी हो हो इतकी फेकी झाली इतका थ्रो केला होता की सरळ एश्चनवर आणि पहिला हादरा टीम आगाची संघाला गॉन साडी या स्पर्धेदरम्यान एक प्रार्थिनी उपस्थिती आपल्याला होताना पाहायला मिळतीये चीफ गेस्ट म्हणून आपण त्यांना पाहणार आहोत असे भारत वर्सेस पाकिस्तान हा सामना खेळत असताना ज्यांना आपण पाहिलं टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून भारताबाहेर जाऊन अनेक स्पर्धा आपल्या नावे केला 10 PL सारख्या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज नवीन मुंबई प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज असा खेळ करत असताना सध्याच्या घडीला भारतामधील नामवंत अष्टपैलूंच्या यादींमधील एक नाव प्रथमेश ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन होतंय मी विनंती करेल प्रथमेश ठाकरे म्हणजेच गुड्डू यांना आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा मंचावरती आदरणीय नगरसेवक रंजनदादा पाटील यांची सुद्धा उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर भावेशदादा पाटील सुद्धा मंचावरती आहेत या स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते आणि त्यांचं सुद्धा आज पुनश्च एकदा आपल्याला या मैदानावरती मंचावरती उपस्थिती त्यांची सुद्धा दिसतीये अजूनही आलेले नाही आहेत आल्यानंतर पुन्हा एकदा अनाऊन्स करूयात हो फेकी वेगाने होती परंतु फटका सुद्धा तितकाच वेगाने होता 17 धावा धावफलकावरती आहेत दोन षटकांचा खेळ संपलाय इक्वेशन काय आणून सोडलंय 12 चेंडू 19 धावा काय घडेल काय बिघडेल येणारे कॅल्वेल सांगेल 12-19 इक्वेशन आहे जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला पहिल्या चेंडूवर सिंगल आली गेले आणि त्या सिंगल मुले धावपळ जर बघितलं आपण तर 18 धावा धावफलकावरती तिसरं षटक मार्गस्थ आहे जिकडे सिद्धू तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय वैभव पाटील समोर हो जास्तच बाहेर आहे तर आगमन होतंय अशा प्रमुख पाहुण्याचं ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना खेळण्याची ज्याला टेनिस बॉलच्या माध्यमातून संधी मिळाली खेळ करत असताना अतिशय चांगला खेळ सुद्धा दाखवला 10 PL सारख्या मोठ्या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज नवी मुंबई प्रीमियर लीग चा मॅन ऑफ द सिरीज त्याच वेळेला झालेला आणि सध्याच्या घडीला भारतभरामधील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील नामवंत अष्टपैलू खेळाडू नाव आहे प्रथमेश ठाकरे गुड्डू यांचं या ठिकाणी आगमन होत आहे मी विनंती करेल प्रथमेश ठाकरे आपण मंचावरती यावं आपलं सहर्ष स्वागत आई भवानी मारंबलपाडा बिग बॅश लीगच्या वतीनं आणि त्याच्या साथीनं वसई तालुक्यामधील नामवंत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील एक मोठं नाव राहुल पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे मी विनंती करेल या दोन्ही आमच्या लाडक्या खेळाडूंना की आपण मंचावरती विराजमान व्हा
ड्राइव करण्याचा प्रयत्न ड्राइव केलाय सिंगल रन पहा 21 धावा धावपळकावरती आहेत आणि आता आपण बघितलं तर पहिला आदरा टीम संघाला बसला होता दिशा देण्याचा प्रयत्न दिशा दिली गेले तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल साठी 22 धावा धावपळकावरती आहेत आणि अजून आपण बघितलं तर तिसरं षटक मार्गस्थ आहे 3 चेंडूचा खेळ झालाय आणि इक्वेशन काय आहे 9 चेंडू 14 धावा क्या बात है आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत पोहोचतात की 9 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी पटापटका मारायचा प्रयत्न चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय नो चान्स फॉर द फील्डर चेंडू गेलाय सी मार्ग पार चौकार 4 धावा थँक्यू वैभव पाटील जोपर्यंत मैदानामध्ये आहेत तोपर्यंत अडचणी वाढणार आहेत त्यासाठी इकडून येणार आहे एखादा ब्रेक थ्रू अजून काम करणेल टीम प्लेयर संघासाठी परंतु ते काम मैदानाच्या आतमध्ये करणं खूप गरजेचं असणार धावपळ जर आपण बघितलं तर आतापर्यंत 26 रन अजूनही 10 धावांची गरज आहे बॅकफुटवर जाऊन पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न दिशा दिली गेली तोपर्यंत सिंगल रन 7-9 चं इक्वेशन आलंय चौकार खूप महत्वाचा होता आगाची संघासाठी जो एक्झिक्यूट केला गेला होता वैभव पाटीलच्या बॅट मधून आणि चौकार आला होता पुन्हा एकदा सज्ज होतोय वटापटक्या मारायचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग होतं चेंडू गेलाय पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय जिकडे 28 धावा धावपळकावरती आणि येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज जाय जाऊया ऐकूया डीजेला जिंकणार कोण आता असा प्रश्न आहे आमचे 12th मॅन सुद्धा दोन्ही चर्चेत चालले आहेत की जिंकणार कोण 6-8 इक्वेशन आहे जिकडे शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे समीर विचारे नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वर सज्ज होतोय समोर आबिद पठाण पहिला चेंडू आणि इक्वेशन आहे 6 चेंडू 8 धावांची गरज पहिला चेंडू ड्राईव्ह करायचा प्रयत्न ड्राईव्ह केला वेगाने फेकी झाले हो उत्तर आहे का तर येस उत्तर आहे आणि पहिल्या चेंडूवर रनआउटच्या रूपाने गडी बाद होते आबिद पठाण बॅक टू द पवेलियन गॉन थँक्यू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मिस्टर गोविंदा गोविंद पहा आता 5 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू आलाय आणि जे समीरने काम करायचं होतं ते काम आतापर्यंत केले 5-8 चं इक्वेशन काय घडेल जिंकणार कोण हा सुद्धा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू 8 धावा वैभव पाटील समोर सज्ज होतोय मोठापटक्या मारायचा प्रयत्न हो व्हॉट अ फील्ड काय जबरदस्त एफर्ट लावले तिकडे सौरभ विश्वकर्मा काय जबरदस्त एफर्ट 3 धावा वाचवल्यात काय या 3 धावा मोमेंटमला शिफ्ट आणतील नरी कालवेल सांगितले परंतु आतापर्यंत आगाशी संघ थोडा अडचणीत आहे त्याचं कारण आहे
36 धावांचा पाठला करता सुरुवात चांगली होती। पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये हे चौकार आलाय। स्ट्राइक रोटेट सुद्धा चालली गेले आणि जमीची बाजू काय ठरले की अजूनही एकही हटबॉल आला नाही विकेट सोडून, ही जमीची बाजू ठरली गेली। तरी पण सुद्धा मॅच मध्ये अडचणीत आहे आगाशी संघ। आता 21 आपण जर बघितलं तर 4 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे, 4 चेंडू 7 धावा। समीर पुन्हा एकदा सज्ज होतोय, मोठाफटका मारायचा प्रयत्न, चेंडू ओढला, वेगाने फेकी झाली, हो हो फेकी करायची होती स्ट्राइक एंडला, परंतु फेकी हा स्ट्राइक एंडला चुकीच्या एंडला फेकी झाले, त्यामुळे एक धाव धावपळकर। पहा समीर विचारने या बऱ्याच साऱ्या मॅच जिंकवल्यात 6-8, 6-8, 10-21 ला, परंतु वैभव पाटील मैदानामध्ये आहे हे विसरून चालणार नाही टीम प्लेयर संघाला, कारण की वैभव पाटील यांच्या हंगामामध्ये ज्या प्रकारची सुरुवात करून दिले अजूनही आठवते घरच्या मैदानावर तो सामना शेवटचा नाही अंतिम सामन्यामध्ये काय जबरदस्त बॅटिंग करून दाखवली होती त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये, परंतु इकडे त्या प्रकारची कामगिरी करणं खूप महत्वाचं असणार आहे। पुन्हा एकदा सज्ज होतोय समीर विचारे, 3 चेंडू 6 धावा, मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला, चेंडू अडवलाय, फेकी नाही, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, हो काय घडलंय काय घडलंय काय घडलंय, दुसरी धाव घेता घेता गोविंदा रनआउटच्या रूपाने बाद होते गॉन। थँक यू, इक्वेशन काय आहे 2-5 काय बात आहे। प्रयत्न आता वैभव पाटीलचे असेच असणार आहेत की जास्तीत जास्त स्ट्राईक त्यानेच घ्यावी, आता स्ट्राईक सुद्धा तो आहे। 2 चेंडू 5 धाव्यांची गरज, समीर सज्ज होतोय वैभव पाटील समोर जिकडे इक्वेशन आणून सोडलंय 2 चेंडू 5 धाव्यांवर। फटाफटका मारायचा प्रयत्न ऑन साइड ला, चेंडू अडवला का, हो बॅकअप बॅकअप होता बॅकअप होता, हो क्या बात है, इतका वेगाने गेला स्टँडवर की वैभव पाटीलला तिकडेच थांबावं लागलं। अजून एक हादरा टीम संघाला रनआउटच्या रूपाने बाद होतोय आणि आता इक्वेशन आणून सोडलंय 1 चेंडू 4 धावांमध्ये। थँक्यू, 1 चेंडू 4 धावा। पहा ग्रुप ए मधून पहिला सामना याच प्रकारचा असणार आहे, तर शेवट कुठपर्यंत होईल येणारी कालवेल संख्या। नेक्स्ट मॅच जिकडे आपण वळतोय, परंतु त्या अगोदर इकडे काय घडेल, इकडे कोण कोणाला भारी पडेल, कुठला संघ विजयी होईल आणि कोणाला पराभवाला सामोरे जावं लागेल। समीर समोर मुकेश सज्ज होतोय 1 चेंडू 4 धावा। बॅकफुटवर जाऊन प्रयत्न, निर्धाव येतोय चेंडू, टीम प्लेयर संघ विजयी झालाय सामन्यामध्ये आणि परवाला सामोरे जावं लागलंय टीम आगाची संघाला।
यू थैंक यू डीजे. चला मनीष ऐसे मैन ऑफ द मैच चा पुरस्कार पहा. मनीष ने काय केलं होतं पहिल्या षटकामध्ये बॅटिंग कशा प्रकारे केली. चार चौकार एका षटकामध्ये लगावले होते. त्यानंतर 19